संग्राम लोकसभेचा मध्ये प्रेक्षक हो आपलं स्वागत. आज आपण आलो आहोत धुळ्यामध्ये. खानदेशातली अत्यंत महत्वाची जागा आहे. देशाचे संरक्षण राज्यमंत्री या ठिकाणाहून लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत. अत्यंत चर्चित अशी धुळे लोकसभेची ही निवडणूक आहे. अनेक महत्वाचे पक्ष ही निवडणूक लढवत आहेत. अनेक अपक्ष इथं निवडणुकीच्या रंगणात आहे. रंगतदार निवडणूक आहे आणि आता निवडणुकीचं वातावरणही तापलंय. या रणसंग्रामात कोण यशस्वी होणार हे मतदार ठरवणार आहेत. मात्र मुद्दे काय असतील यावर आपण आज चर्चा करणार आहोत. काय खासदारांनी कामं केली, मतदार समाधानी आहेत का, काय प्रोजेक्ट्स इथं आणलेत केंद्रीय स्तरावरचे, काय आणखी यायला हवं होतं, जी मंडळी आता निवडणूक लढवत आहेत त्यांना नेमकं मतदारांना काय आश्वासन द्यायचं आहे, सखोल चर्चा आपण करणार आहोत रणसंग्राम लोकसभेच्या मध्ये. माझ्याबरोबर धुळे लोकसभा मतदारसंघामधल्या विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रात काम करणारे धुळेकर मतदार आहेत. आपण प्रमुख जे पाहुणे आहेत, उमेदवार प्रतिनिधी आहेत, उमेदवार आहेत, त्यांची ओळख करून घेऊयात. आपल्याबरोबर श्याम सनेर आहेत, काँग्रेस पक्षाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. श्यामराव, स्वागत आपलं या चर्चेमध्ये. आपल्याबरोबर अरविंद जाधव आहेत, भारतीय जनता पक्षाचे स्थानिक ज्येष्ठ नेते आहेत. अरविंद जाधवजी, आपलंही स्वागत. बापू हटकर आहेत, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची बापू हटकर या ठिकाणी बाजू मांडणार आहेत. माजी IPS अधिकारी आणि आता राजकारणात प्रवेश केलेले डॉक्टर संजय अपरांती आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर अपरांती बहुजन समाज पक्षाच्या वतीनं इथं निवडणुकीच्या रंगणात ही सर्व मंडळी आपली भूमिका या ठिकाणी मांडणार आहेत. आपण अरविंद जाधवांच्याकडे जाऊयात. जाधव साहेब, काय आपल्या पक्षाचा अजेंडा आहे, काय आपल्या खासदारांनी मंत्र्यांनी कामं केली, महत्त्वाचं खातं आपल्याकडे होतं धुळेकरांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून. लाखो मतदार आपल्याला ऐकतात, काय आश्वासन द्याल, काय अजेंडा आहे निवडणुकीमध्ये? धुळे लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढी विकासाची कामं झाली नाही तेवढी विकासाची कामं या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि देशाचे संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर बाबासाहेब सुभाजी भामरे यांच्या माध्यमातून झालेली आहे. गेल्या कित्येक वर्षाचा प्रलंबित प्रश्न जो होता मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा, हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागलेला आहे. त्याच्यानंतर तापी सुलवाडे जामफळ कोनोली उपसा सिंचन योजना, ही योजना शिंदखेडा तालुक्यातले 50 गावं आणि धुळे तालुक्यातली 50 गावं अशा 100 गावांच्या शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आणि हे सगळ्यात मोठे निकष जे होते की जोपर्यंत ही सुलवाडे जामफळ कानोली उपसा सिंचन योजना आणि रेल्वे मार्ग हे दोन महत्त्वाचे निकष जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचा मार्ग मोकळा होणार नव्हता. आणि म्हणून दुसऱ्या फेजमध्ये आता 2019 दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचा देखील मार्ग त्याच्यामुळे मोकळा झालेला आहे. आणि निश्चितपणानं भविष्यामध्ये हजारो तरुणांच्या हाताला त्याच्यामुळे काम मिळेल. एवढं मोठं काम नामदार डॉक्टर बाबासाहेब सुभाष भामरेंच्या माध्यमातून या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे. ठीक, काँग्रेसकडे आपण जाऊयात. काँग्रेस पक्षाचा काय श्यामराव सनेर अजेंडा असणार आहे, काय मुद्दे घेऊन आपण लोकांच्या समोर जात आहे, भारतीय जनता पक्षानं केलेल्या दाव्याशी सहमत आहात का आणि तुमचा काय अजेंडा असणार आहे? लाखो मतदार जे आपल्याला मतदान करणार आहेत ते आता ऐकतायत, का आपल्या उमेदवाराला निवडून द्यायचं? साहेब, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी या ठिकाणी जी भूमिका मांडली की या लोकसभा मतदारसंघामधले जे दोन अतिशय महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न आहेत त्यात एक सुलवाडे जामफळ आणि इंदोर मनमाडच्या संदर्भामध्ये 60 वर्षाच्या इतिहासामध्ये या लोकसभा मतदारसंघात आणि या जिल्ह्यात अतिशय दिशाभूल करणारं नेतृत्व आणि या देशाचे संरक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्याची पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. इंदोर मनमाडच्या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चुकीची दिशाभूल या जिल्ह्यामध्ये झाली. इंदोर मनमाडच्या संदर्भामध्ये IPRCL या कंपनीचा MOU साईन झालेला असताना 368 किलोमीटरची इंदोरपासून मनमाड रेल्वे इंदोर लाईन मंजूर केल्याचं संरक्षण मंत्री महोदयांनी या जिल्ह्याला जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी 47 कोटीचे 3 निविदा काढल्या, 3 निविदा IPRCL ह्या कंपनीने काढल्या असताना आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब जेव्हा धुळ्याला आले तेव्हा त्यांनी फक्त धुळे ते नरडाणा एवढ्याच 50 किलोमीटर रेल्वे मार्गाचं उद्घाटन का केलं? इथंच दालमेक आला आहे. जर तुमची IPRCL कंपनीची 368 किलोमीटरची योजना मंजूर झाली होती तर हा फक्त 50 किलोमीटरचा घाट कशासाठी? दावे पटत नाहीत आपल्याला. अतिशय खोटा, दिशाभूल करणारा, चुकीचा. सुलवाडे जामफळच्या संदर्भामध्ये देखील देशाचे संरक्षण राज्यमंत्री महोदय सातत्याने जिल्ह्याला सांगतात
की देशाच्या पंतप्रधानांच्या विशेष निधीमधून हा प्रकल्प होणार आहे. साहेब इतकी दिशाभूल आहे, एवढी दिशाभूल केली जाते, एवढी दिशाभूल केली जाते आहे की पंतप्रधानांच्या निधीमधून किंवा केंद्र सरकारकडून या प्रकल्पाला एक रुपया एक दंबळा देखील ह्या क्षणापर्यंत केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेले नाही. ही चुकीची बातमी आहे, ही खोटी बातमी आहे. माझ्याकडे कागद आहेत, पुराव्यानिशी मी आपल्याला सांगेल. अतिशय दिशाभूल करण्याचे काम डॉक्टर भामरेंनी आणि भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केलेलं आहे. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. माझी विनंती आहे, माझी भारतीय जनता पक्षाच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, प्लीज प्लीज. भाजपाकडून दिशाभूल होते. काका खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. दिशाभूल केली जाते. बिल्कुल नाही. एक मिनिट, शांत बसा. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. ओ साहेब एक मिनिट, ओ साहेब, साहेब एक मिनिट ऐका ना. जे एक मिनिट, आपल्याला जर घोषणाबाजी अशीच करायची असेल, माझी एक विनंती आहे राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते साहेब, आपल्याकडून जर घोषणाबाजीला सुरुवात झाली मी तेवढा वेळ आपला कापेल. माझी एक विनंती आहे सगळ्यांना, कार्यक्रमाचे काही नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागतील. आपल्याला पाळायचे नसतील तर आपण कृपया जाऊ शकता. मी लोकांच्यासाठी कार्यक्रम करतोय, राजकीय पक्षाचे हेवे दावे मिटवण्याकरता माझा कार्यक्रम नाही. घोषणाबाजी बिलकुल करू नका. तुमचे नेते इथे बोलतात, त्यांना उत्तर तुमचे नेते देतील. जे आहेत इथंच मुद्दे खोडले जातील. आपण घोषणाबाजी कृपया करू नका. मी शेवटचं सांगतोय, नाहीतर आपण जाऊ शकता कार्यक्रमात, कारण लोकांसाठी कार्यक्रम आहे, सर्वसामान्य जनतेसाठी कार्यक्रम आहे. श्याम चंद्र साहेब आपलं बोलणं पूर्ण करा, आक्षेपाला मी आपल्याकडे येतो. सुलवाडे जामफळच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडून एक दंबळा, आवाज कोणी करायचा नाही. माझी विनंती, एक दंबळा ह्या क्षणापर्यंत आलेला नाही याचा पुरावा कागद दिशा मी देऊ. चव्हाण साहेब एक रुपया आलेला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, या जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे, तुमचं वय किती आहे, आपण काय करतोय प्लीज. या जिल्ह्यामध्ये सुलवाडे जामफळच्या संदर्भामध्ये आमचं सरकार असताना केंद्र सरकार 75% निधी देणार होता आणि राज्य सरकार फक्त 25% त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार होता. पण डॉक्टर सुभाष भामरेंच्या नेतृत्वाखालीच्या सरकारमध्ये हा निकष बदलला. उलट आता केंद्र सरकार फक्त 25% देणार आहे आणि राज्य सरकारचा बोजा आता वाढलेला आहे. काय नेमका आक्षेप आहे? यांना अभ्यास करायची गरज आहे, नाही तर माझ्याकडे शिकवणी लावा. मी मास्तर आहे, माझ्याकडे शिकवणी लावा. यांना अभ्यास करण्याची गरज आहे. कशी गरज आहे? अहो तुम्ही 60 वर्ष तुम्हीच बोलताय. 60 वर्षात काय बोंब पाडली सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या हिंदुस्थानाला माहितीये. यांना अभ्यास करायची गरज आहे. इतके बेजबाबदारीनं बोलताय की मनमाड इंदोर रेल्वे मार्ग पंतप्रधानांच्या सहायता निधीत न झाला. अरे तो JNPT च्या माध्यमातून JNPT नं 50% त्या ठिकाणी दिलेला आहे. मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी JNPT 50% देते आहे. त्याच्यानंतर दोन राज्यांवर जो भार जाणार होता तो JNPT उचलते आहे. 50% केंद्र सरकार देत आहे. आणि हे इथलं इथे सांगतात. ओ साधी गोष्ट, पूर्ण अभ्यास करा. इंदोर अभ्यास चार गोष्टीचा अभ्यास झाला पाहिजे. आमच्याकडे क्लास ला होते मी, फक्त धुळे होते अप्रांतींच्याकडे जायचंय. प्लीज शांतता. डॉक्टर संजय अप्रांती, डॉक्टर संजय अप्रांती, ठीक. आपण आपण जाधव साहेब, जाधव साहेब आपण दोघांनी मुद्दे मांडले. आपल्याला इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, याच मुद्द्यावर आपल्याला जास्त वेळ घालवता येणार नाही. डॉक्टर संजय अप्रांती मी आपल्याकडे येतो. आपण 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 का निवडणुकीच्या रिंगणात आहात? बसपाला का निवडून द्यायचं? काय अजेंडा आहे आपला? मी बसपा सपा युतीचा उमेदवार असून धुळ्याचे जसे प्रश्न आहेत तसे धुळ्याच्या सोबतच सिंदखेडा, मालेगाव, धुळे ग्रामीण आणि मालेगाव ग्रामीण अशा सगळ्याच विभागांचे प्रश्न आहेत. ही लोकसभेची निवडणूक असल्यामुळे आपल्याला ती लोकल लेवलला ठेवता येणार नाही. मी जो धुळ्याचा प्रश्न पाहिलेला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे आणि पाण्याची क्षमता, धारण क्षमता आपण जोपर्यंत तलावांची वाढवत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. दुसरा महत्त्वाचा भाग जो आहे की जे एक्सप्रेस कॅनालनी इथे पाणी आणायचं होतं ते सगळे मातीने भरून गेलेले आहेत. कमीत कमी पहिल्यांदा आपण ह्या गोष्टी केल्या तर कुठेतरी सकारात्मक सुरुवात होईल असं मला वाटतं आणि त्यानुसार धुळ्याचा प्रश्न आपल्याला पाण्याचा सोडवता येईल. राहिलं त्याच्यानंतर आमचा मॅनिफेस्टो जो आहे, आपण जर परवानगी दिली तर त्याविषयी मी बोलतो. कारण आमचा मॅनिफेस्टो हा सर्वसमावेशक आणि पूर्ण राज्यघटनेचं काटेकोरपणे पालन करण्यासाठीचं, हे लोकसभेची निवडणूक असल्यामुळे मी मॅनिफेस्टोच्या संदर्भात बोलत आहे.
त्या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर जी काही अनुच्छेद महत्त्वाचे आहेत ज्याच्याने स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय मिळेल, त्या सगळे जी आपल्याला अनुच्छेद माहिती आहेत त्यापेक्षा एक वेगळ्या अनुच्छेदाला मी स्पर्श करू इच्छितो. तो आहे अनुच्छेद 38 आणि 39. 38 मध्ये सामाजिक स्वास्थ्य निर्माण करण्यासाठी, तर 39 मध्ये आर्थिक स्वातंत्र्य यावं, आर्थिक स्वास्थ्य निर्माण व्हावं यासाठी. गेल्या 5 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दरवर्षी 50,000 कोटी दलितांचे खाल्लेले आहेत, त्यांना बजेटरी अलोकेशन कमी केलेलं आहे. दरवर्षी 20,000 कोटी आदिवासींचे खाल्लेले आहेत. हे सगळे मिळाल्यानंतर 3,50,000 कोटी इतके पैसे आम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी मी काम करणार आहे, आपल्याला सांगू इच्छितो. कारण हे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आर्थिक समता जशी आली तर त्यानंतर सामाजिक समतेच्या संदर्भात आपल्याला बोलता येईल. सामाजिक समतेचे तर वांदेच झालेले आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आर्टिकल 14 आहे, 17 आहे, 19 आहे, 21 आहे, याचं कुठल्याही प्रकारचं पालन केलं जात नव्हतं काँग्रेसच्या काळात सुद्धा. परंतु आता मात्र ज्या गोष्टी होत आहेत त्या सरकारने स्पॉन्सर केलेल्या आहेत आणि अवलंब केला जात नाही, त्यासाठी या सरकारचा कुठल्याही परिस्थितीत पराभव होणं क्रमप्राप्त आहे, माझ्या मनात शंका नाही. डॉक्टर आप्रांती, अत्यंत विस्तृतपणे आपण आपली भूमिका मांडलीत. आपण वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते बापू हटकर त्यांच्याकडे जाऊ. बापू साहेब, वंचित बहुजन आघाडीला का निवडून द्यायचं, आपल्या उमेदवाराची काय वैशिष्ट्य आहेत, काय अजेंडा आहे आपला, काय सांगाल मतदारांना? वंचित आघाडी याच्यासाठी आपण निवडून द्यायचे की हा प्रदेशच वंचित आहे. खानदेश 70 वर्षामध्ये महाराष्ट्रात खानदेशचा मुख्यमंत्री झाला नाही. आमचे पुढारी स्वर्गीय भाऊसाहेब हिरेनंतर एकही ताकदवान नेता जन्माला आला नाही. विधानसभेत लोकसभेत लढेल असा नेता आम्हाला मिळाला नाही. तसा नेता आम्हाला तिथं पाठवायचा आहे म्हणून आम्ही निवडणूक लढवतोय. आता धुळ्याचे खानदेशचे मेन प्रश्न आहेत पाण्याचे. भाऊसाहेब हिरेंच्या स्वप्नातली नारपार दमणगंगा योजना जी आहे ही आमच्या पुढाऱ्यांच्या गावात सुद्धा नाही, माहीत सुद्धा नाही. त्याच्यानंतर सुलवाडे ही जी बॅरेक आहे, हे हौद आहे. या हौदात पाणी कुठून येईल, विहिरीतून येईल? ही विहीर आहे पाडळसऱ्याचं धरण, हातनूर धरण. हातनूर धरण गाळाने पूर्ण भरलेलं आहे. पाडळसर धरणाची उंची कमी केलेली आहे आणि नारपारचं सगळं पाणी मोदी साहेब डोला सिटीसाठी नेतात. गुजरातमध्ये अमरावली आणि भावनगरच्या मध्ये एक डोला सिटी उभारतात आहे. मुंबईच्या तोडीचं ते शहर असेल, त्या शहराला पूर्ण पाणी हे खानदेशचं असेल. खानदेश पाण्यात बुडवून, खानदेश वाळवंट करून गुजरात फुलवतात. त्या बाजूला भुज कच्छचं वाळवंट जे आहे ते फुलवतात आहे आणि आमचा हा खानदेश बुडवतात. यात रेल्वेबद्दल जे सांगितलं ही पूर्ण माहिती चुकीची आहे. हे मोदी साहेबांचंच पत्र आहे. नवीन रेल्वे काम जे सुरू झाले ते आपल्याला सांगतो. सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद ही नवी लाईन. अंबरनाथ तसेच बदलापूर स्टेशनची सुधारणा. कल्याण मुरबाड नवीन रेल्वे मार्ग, याच्यामध्ये इंदूर मनमाडचा कुठेही उल्लेख नाही. आणि प्लीज 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 आपण ऐकू. धरण अपूर्णता आहेच, त्याची उंची काम कमी केली. खानदेशला कितीतरी वर्षाने जलसंपदा मंत्री मिळाले, मी त्यांना जलसंपवा मंत्री म्हणतो. त्यांनी पाडळसरा धरणाची उंची कमी केली आणि गुजरातला पाणी सोडलंय. डोला सिटीला पाणी जाईल आणि खानदेशचे महत्त्वाचे मुद्दे आपले असतील. ठीक, मी पुन्हा आपल्याकडे येईन. कमल हाशमी अपक्ष उमेदवार आपल्यावर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय नेमकी आपली भूमिका असणार आहे या निवडणुकीमध्ये. अपक्ष म्हणून आपण निवडणुकीच्या रंगणात आहात. थोडक्यात जो वंचित बहुजन आघाडी का जो भी मॅनिफेस्टो आहे, वही फेस्टो मेरा भी आहे मॅनिफेस्टो. 8 तारीख को यहाँ पे जब फॉर्म भरा गया इनकी पार्टी से, पूरा का फॉर्म मेरे नाम से भरा गया. मैं यहाँ पे 4 महीने से पूरा का पूरा अपना पुणे का बिजनेस छोड़ के इनकी जो रणनीति है उसको लागू करने के लिए यहाँ आया. 9 तारीख को जब फॉर्म भरने की बात है, तुम्हें आता अपक्ष उम्मीदवार आहात, ते राजकारण प्रत्येकाबरोबर होतं, तुम्ही काम काय करणार लोकांसाठी अपक्ष म्हणून? एक्झॅक्टली जो उनके मुद्दे थे वही हमारे मुद्दे थे, क्योंकि हमारे मुद्दे ही वहां पे गए हुए.
तुमचं तिकीट कापलंय थोडक्यात त्यांना सांगायचं असं. मी सर्वसामान्यांच्याकडे येतो, सर्वसामान्यांच्याकडे येतो, पण तत्पूर्वी इथं काही माजी सैनिक आहेत. प्रेक्षक हो, मित्र हो, सहकार्यांनो, आपण माजी सैनिकांच्या सन्मानार्थ, कारण देशाकरता तारुण्य देणाऱ्या माजी सैनिकांचा सार्वजनिक कार्यक्रमात सन्मान झाला पाहिजे याकरता आम्ही आमच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांना आवर्जून बोलवतो आणि सहभागी करून घेतो. आपण माजी सैनिकांकरता जी 24 तासनं शौर्य सन्मान हा सन्मानही सुरू केलाय. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांकरता. सर, अगदी थोडक्यात लोकसभा निवडणुकीमध्ये माजी सैनिकांच्या काय मागण्या आहेत थोडक्यात? माजी सैनिकांच्या मागण्या आमच्या अशा आहेत की सैनिक पुनर्वसन नंतर जे ACS हॉस्पिटल असतं ते आमचं लवकरात लवकर व्हायला पाहिजे, कारण ह्या जिल्ह्यातले जो पुढारी येतो तो जागा बडकवतो, सैनिकांना जागा मिळत नाही, मोठ्या मुश्किलीने मिळाली आणि 5 वर्षात तिथे कवडीचंही काम झालेलं नाही. आणि होय, व्हायला पाहिजे. उमेदवारांनी लक्षात ठेवायचं. सर प्लीज, मी आपल्या सगळ्यांच्याचकडे येतो, सर्वसामान्य आहेत, काही व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी आहेत. लोकसभा निवडणुकीत काय आपले मुद्दे असतील थोडक्यात? एकूणच आपला जो धुळे जिल्हा आहे तो भौगोलिकदृष्ट्या संपन्न जिल्हा असताना सुद्धा ज्या प्रमाणामध्ये औद्योगिक आणि व्यापारी वाढ व्हायला पाहिजे ती झालेली नाही, ती झाली पाहिजे, आणि त्याच्यावर विशेष लक्ष या लोकसभेच्या सर्व उमेदवारांनी लक्ष केंद्रित केलं. ठीक, अगदी थोडक्यात काय मुद्दे असतील आपले? वंचित बहुजनपैकी कोण बोलणार आहे? अगदी थोडक्यात. मालेगाव जिल्हा झाला पाहिजे, नारपारचं पाणी आलं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. हे 3 महत्वाचे मुद्दे असतील आपल्या असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, इथे काय नेमकी भूमिका असणार आहे शिवसेनेची आणि आपल्या युतीचा उमेदवार इथं मैदानामध्ये? अगदी थोडक्यात. शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती झालेली आहे आणि म्हणून आमचे युतीचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने शिवसेनेचं कामकाज चालतं आणि म्हणून शिवसेना या सर्व मूलभूत प्रश्नांवर जरी युती असली तरी अंकुश ठेवण्याचं काम, लक्षात आणून देण्याचं काम, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचं काम, आपला जरी उमेदवार असला तरी मूलभूत प्रश्नांसाठी शिवसेना नेहमीच रस्त्यावर असेल. जरी आज युती असेल तरी आम्ही तुमची भूमिका काय आहे? तुम्ही रस्त्यावर उतरणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणजे आपला आघाडीचा उमेदवार इथे काय नेमकी आपली भूमिका असणार आहे थोडक्यात? जर आपण बघितलं भारतीय जनता पार्टीच्या राज्यात जो आजपर्यंतचा बेरोजगारीचा उच्चांक गाठला आहे, 52% बेरोजगारी इथं देशात आहे आणि 48% बेरोजगारी युवकांची महाराष्ट्रात आहे, तीच परिस्थिती धुळे लोकसभा मतदारसंघात देखील आहे. केंद्रीय मंत्री महोदयांकडून अपेक्षा होती कुठला तरी मोठा प्रकल्प ते आणतील आणि धुळे शहरातला जो आमचा युवक आहे तो काहीतरी त्याला रोजगार मिळेल, पण रोजगार तसं झालेलाच नाही. बेरोजगारीचा मुद्दा आहे, गुन्हेगारीकडे युवक वळला आहे धुळे शहरातला. गुन्हेगारीकडे युवक वळतोय, बेरोजगारीचा मुद्दा आहे. सर्वसामान्यांनी अगदी थोडक्यात. सर, होऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार कुणालबाबा पाटील या जागतिक कीर्तीचे जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी त्यांना पाणीदार आमदार ही त्यांना पदवी दिली आणि येणाऱ्या काळात कुणालबाबा पाटील हे आपल्यासाठी धुळे जिल्ह्या लोकसभा मतदारसंघासाठी नारपार योजना असतील, मनमाड इंदोर रेल्वेचा जो प्रश्न असेल आणि ज्यांनी आता जो मनमाड इंदोरचा जो रेल्वेचा मुद्दा मांडला त्याच्यासाठी एक दमडा सुद्धा जमीन अधिग्रहण झालं नाही. अधिग्रहण झालं नाही असा अगदी थोडक्यात. भाजपच्या कार्यकर्ता म्हणून आपल्याला काय वाटतं लोकसभेत काय महत्वाचे मुद्दे असतील? लोकसभेमध्ये आता आम्ही बघतोय आमच्या या धुळे लोकसभेमध्ये यापूर्वी जे खासदार होते म्हणजे 60 वर्षापूर्वीचे बाई होते का माणूस होते हे पण आम्हाला माहीत नव्हतं, कधी आम्हाला भेटायला सुद्धा आले नाही. फक्त डॉक्टर सुभाष भामरे असे खासदार, असे संरक्षण राज्यमंत्री झाले, त्यांनी पूर्ण धुळे आणि मालेगाव तालुक्याचा पूर्ण विकास केलेला आहे आणि यापुढेही करणार. ठीक, अगदी थोडक्यात. सर, मी शिंदखेड तालुक्यात येतो. आमच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, 19 गावांना टँकर सुरू आहे, रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे आणि सिंचन शून्य आहे. तसंच जसं या ठिकाणी सुलवाडे जामफळ योजना सांगितली असाच महत्त्वाचा प्रकल्प प्रकाशा बुराई आहे, पण या 5 वर्षात काही काम झालेलं नाही. फक्त आकडे आहेत 25 हजारचे, आम्ही हिशोब काढतो तर एका मतदारसंघाला 4 हजार कोटी आलेलं आहे, आले पाहिजे 25 भागिले 6, 4 हजार कोटी, तर 4 कोटीचं सुद्धा काम झालं नाही. 4 हजार कोटी हे सगळे जे मुद्दे आहेत या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर मिळणार नाही, पण जनता जी प्रश्न उपस्थित करते ती सगळे प्रश्न जे आहेत त्यावरती कोट्यवधी लोक जे आता TV वर हा कार्यक्रम बघतायत मतदान करणार आहेत. इतरही आपण सगळी चर्चा करूयात आणि या सर्व प्रश्नांवरती मान्यवरांकडून उत्तर घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेतोय, धुळ्यामध्ये आपण आहोत, पाहताय लोकसभेचा रणसंग्राम.
आसाम लोकसभेचा मध्ये आपण धुळ्यात आहोत, सर्वसामान्य कार्यकर्ते राजकीय नेते मंडळी हे प्रश्न मांडत होते, आपण पुन्हा सर्वसामान्यांच्याकडे जाऊयात आणि सविस्तर उत्तराकरता नंतर मान्यवरांच्याकडे जाऊयात. आपल्या सगळ्यांना माझी विनंती, कृपया लोकसभा स्तरावरचे प्रश्न अगदी थोडक्यात, लोकसभा स्तरावरचे मुद्दे थोडक्यात. आता आपांनी प्रश्न केला, इरमान आपांनी ज्येष्ठ नेते येते की पहिले थोडक्यातच विचारतोय सर. पहिले खासदार बाई होती का माणूस ते कळलं नाही, मला पण माहित नाही. तुम्हाला सांगतोय इरमान आप्पा यांना, मला खरंच माहित नाही प्रतापराव सोनवणे बाई होती का माणूस होती. हो पण सर आपण जरी शिक्षक आहात पण कोणत्या वर्गाला शिकवतात मला माहिती नाही. पण या लोकसभा क्षेत्रात तुम्ही शांतता घ्यावं, मला पण बोलता येतं. मला मला एक सांगा की या धुळे मुद्दा काय तुमचा बोलायला, या धुळे लोकसभेत आम्हाला या धुळे लोकसभेत रोजगारांसाठी तुम्ही काय उपलब्धता करून दिलेली याचा लेखाजोखा पाहिजे. थोडक्यात प्रश्न होता काका, अगदी थोडक्यात बोला. कुठल्या विषयावर? या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब जेव्हापासून 2014 पासून सत्तेवर बसलेले, अनेक प्रश्नांचा ओझा या देशावर असताना सर्व प्रश्न सोडण्यासाठी काँग्रेस म्हणतं की या योजना आमच्या आहेत, मग तुम्ही का केल्या नाहीत? जनधन योजनेमध्ये आज 93% लोकांनी खाते उघडलेले आहेत. सगळ्या प्रश्नांमध्ये आज या देशामध्ये 30 लाख लोकांची बोगस रेशन कार्ड सापडली. दोन मुद्दे आपल्या लक्षात आले, मला पुढे जाऊ देत. अगदी थोडका ठीक ताई बोला. अगदी थोडका सर, आमचा प्रश्न तिकडे काँग्रेसच्या नेत्यांकडे. थोडक्यात ताई, ताई पटकन पटकन तुम्ही विचारा. माझा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांशी आहे. आतापर्यंत दाजी साहेबांनी अक्कलपाड्याचं पाणी पाजून धुळ्याची तहान भागवण्याचा प्रयत्न केला, आता हे असं काय करणार आहे धुळे विधानसभेसाठी की जेणेकरून जनता त्यांना कधी विसरणार नाही. ओ साहेब, आपण एक साहेब माझी एक विनंती आहे, आपण गप्पा मारायला नाही आलोय, ते लोक वेळ खर्च करून आलेत, जबाबदार माणसं आहेत, लोक बोलतात, आपण आपापसात गप्पा करू नका प्लीज. अगदी थोडक्यात मित्र, राज्यामध्ये काँग्रेसने 70 वर्ष राज्य केली, परंतु काँग्रेसने देखील विद्यार्थ्यांचा एकही प्रश्न सोडवलेला नाही. आणि बीजेपीचं सरकार आलं तेव्हा 1868 कोटी रुपयाचा ओबीसीच्या विद्यार्थ्यांचा भ्रष्टाचार ह्या बीजेपी सरकारवाल्यांनी केलंय, ह्याचं उत्तर. अगदी थोडक्यात, सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे धुळे लोकसभा मतदारसंघातला की आमच्या धुळ्याला, धुळ्यातील नागरिकांना टक्केवारी मुक्त धुळे लोकसभा व्हायला पाहिजे, ही सर्वात महत्वाचा हाच प्रश्न आहे. कारण आमच्यासारखे अनेक युवकांना, मी एक माजी सरपंच म्हणून एक जबाबदार व्यक्ती होतो त्यावेळी, अशा सर्व गोष्टींना मला फेस करायला लागलं. नेमक्या टक्केवारीचं काय तुमचं म्हणणं काय? नाही, आमचं म्हणणं असं आहे की जेव्हाही कोणतंही काम आम्ही आमच्या खासदारकडं जात होतो विचारण्यासाठी, तेव्हा त्यांचा पीए जो कोणी असेल तो सरळ सरळ टक्केवारी म्हणून टक्केवारी मागत होता. बीजेपीच्या यांनी आता प्रश्न केला होता की मी मास्टर आहे, पण मास्टरांचे असे कोणते यांनी प्रश्न सोडवले? मी स्वतः सेटनेट PhD धारक आहे 2014 पासून. तर यांच्या शिक्षण मंत्र्यांना खरी शिकवण्याची गरज वाटते मला. यांच्या शिक्षण मंत्र्यांनी इतके विनोदी शिक्षण आदेश काढलेले आहेत आणि आतापर्यंत शिक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. लोकसभा सर्वांचे मुद्दे आपण मांडतो. अगदी थोडक्यात, स्वातंत्र्य लढायच्या वेळेस या बीजेपी आणि RSS च्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला आणि आज ते आम्हाला देशप्रेम शिकवत आहे. आम्हाला देशप्रेम शिकवणाऱ्यांना विचारायचं आहे की रात्री 12 जाऊन बिर्याणी कशी खाल्ली पाकिस्तान. अगदी थोडक्यात, 2 मिनिट शांतता थोडक्यात. सर 1 मिनिट, हे काय सर? धुळे जिल्ह्यात प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे. या सरकारने शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर करून सुद्धा कोणतेही फायदे दिले नाही. म्हणजे भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी का व्यापाऱ्यांसाठी किंवा उद्योगपतींसाठी? शेतकऱ्यांची फसवणूक केली, कर्जमाफी फसवी केली, शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहेत. बियाला गुरांना पाणी नाही, माणसांना पाणी नाही, प्रचंड नालायक सरकार आहे. आपण वैयक्तिक दोषार का बसा खाली भांबरे साहेबांनी आम्हाला 5 वर्ष फक्त न्याय दिलेला नाही, फक्त आम्हाला नारपार पाहिजे होती, नारपार केलेलं नाही आणि रेल्वेचा प्रश्न आहे हा प्रश्न सुटलेला नाही, फक्त किशातू करता बगली ठोकता काही ठोकताय. काका लक्षात आलं बस. सर मी ग्रामीण भागातला एक हॅलो ऐका मी ओ काँग्रेसचे नेते
ओ तुम्ही गप्पा मारायला आलात का कार्यक्रमामध्ये? तुमचीच माणसं प्रश्न मांडतात इथे, प्लीज. नाही मी एक मी आता माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे. नाही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आपलं बोलणं झाल्यानंतर तुम्ही गप्पा मारायला आलात का इथे? जनतेचा प्रश्न मी मांडतो इथे. हा काय खेळ आहे का? लोकशाहीमधला एक जबाबदार संवाद इथे सुरू आहे. ज्यांना गप्पा करायचे असतील त्यांनी प्लीज थांबू नये कार्यक्रमामध्ये, प्लीज. ताई अगदी थोडक्यात पुढे या. आज या ठिकाणी सर्वप्रथम जी 24 तासचे आम्ही आभार मानतो की आम्हाला हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघाविषयी मांडण्यासाठी आपण दिलं. आज या ठिकाणी मोदी सरकार ज्या पद्धतीने काम करत आहेत ही काळाची गरज झालेली आहे. अनेक वर्षापासून आमच्या मायमावल्या जर आपण ग्रामीण भागात जर गेलेत तर एखादी गाडी आली की महिला शौचालयाला बसली असताना उभी राहत होती. एक तिची मान लज्जेने त्या ठिकाणी खाली जात होती. परंतु असं असताना मोदी सरकार ज्या 4-5 वर्षात एकूण आलं तर त्यानंतर सर्वात प्रथम जर हाती घेतलं असेल स्वच्छता अभियान, त्यानंतर शौचालय अत्यंत चांगले उपक्रम केलेत. त्याच पद्धतीने जो अनेक मोठा भ्रष्टाचार जे आमचे गोरगरीब जनता होती त्यांना जे काही शासनाच्या वतीने अनुदान हे दिलं जायचं ते अनुदान दिलं जात असताना त्यात मोठ्या पद्धतीचा भ्रष्टाचार होत होता. माझी एक विनंती, प्लीज आपण बोलत इतर मंडळी दोन तुम्ही बोललात साहेब, एकदा मी परत आपल्याकडे येणार अगदी थोडक्यात. सर माझ्याकडं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे वार्षिक नुकसान झालेले कला क्षेत्रातील तसेच बोगस संस्थांना मान्यता दिल्या गेल्या राज्य शासनाकडे. सर लोकसभा स्तरावरचा याच्यामध्ये गिरीश महाजनांनी मला काय काय उत्तरं दिली होती त्यांना भेटल्यावर, त्याच्यानंतर अपूर्ण माझ्याकडे पुरावे आहेत सर्व सर त्या बाबतीमध्ये. थोडस आपण प्लीज. हॅलो चव्हाण साहेब, मी जी 24 तासचे आभार मानतो, मला शेतकऱ्याला तुम्ही संधी दिली. मी नाशिक जिल्ह्यातनं कसमादे पटण्यातनं आलेलो आहे. आमच्या कांद्यांविषयी ह्या सुभाष भामरेंना आम्ही 100 निवेदनं दिले, यांनी एक सुद्धा मान्य केलं नाही. थांबा. त्याच्यानंतर कर्ज माफ सांगता ये कर्ज वसुली सक्तीची चालू आहे आत्ता इलेक्शन पिरियडमध्ये. हां हे सक्तीची कर्ज वसुली आत्ता यांची चालू आहे. यांचं फेकू आहे फक्त यांच्या बातम्या. आपण बसा ना, प्लीज शांत अगदी थोडं. सर्वप्रथम मी जी 24 तासचे आभार मानतो, मला बोलायला संधी दिली. माझा मुद्दा असा आहे की या लोकसभा क्षेत्रामध्येच संपूर्ण भारतामध्ये बेरोजगारी, शिक्षण, आरक्षण, पाणी हे सर्व मुद्दे आहेत या लोकसभेमध्ये. हे पूर्ण करण्याची जबाबदारी 60 वर्षामध्ये काँग्रेसची होती आणि त्याच्यानंतर 10-15 वर्ष जी BJP सत्ता भोगली त्यांची होती, परंतु दोघांनी पूर्ण केलेली नाही म्हणून या ठिकाणी आपल्याला परिवर्तन पाहिजे. मुद्दा आपल्या लक्षात आला अगदी थोडक्यात. कोण बोलणार इकडे पटकन? देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षाच्या वर झाली. आज या देशामध्ये दलित वस्त्यांमध्ये पाणी येत नाही, लाज वाटली पाहिजे आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्यांना. चहावाल्याच्या नावावर मतं मागायची, चौकीदार मानायचं आणि राफेलची दलाली खायची, कुठलाही अधिकार नाही. अगदी थोड. सर जे शहरामध्ये जे कत्तलखाने चालविले जात आहे ते कोणाच्या आशीर्वादाने चालविले जात आहे? आणि या धुळे लोकसभेमध्ये संरक्षण राज्यमंत्री असून सुद्धा एक सुद्धा मी तुमच्याकडे बोलायला आलो होतो, तुम्ही बोलला नाही. प्लीज तुम्ही आओ सर, तुमच्याकडे मी बोलायला तुम्ही बोललात का? तुम्ही घोषणा का देताय? धुळे लोकसभेचे खासदार जे आहेत, जे संरक्षण राज्यमंत्री आहेत, त्यांच्याकडनं इथं एकही सैनिक प्रबोधनी उभारली गेली नाही, एकही रोजगाराचा मार्ग इथं उभा केला गेलेला नाही. हे फक्त निव्वळ धुडफेक आहे. मोदीच्या नावावर मतं मागायचं यांचं टार्गेट आहे आणि फेकू सरकार आहे. आपल्या सगळ्यांची शांतता. तुमच्या दोघं ठरवा शांत. आज रामनवमी आहे. मी भाजप सरकारला 2014 राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून सत्तेवर आलेला भाजप सरकारला विचारू इच्छितो की राम मंदिराबाबत आपण अजून काही केलेलं नाही, याचं उत्तर आम्हाला लोक जे भाजपाचे प्रतिनिधी उभे त्यांनी द्यावं. एक मिनिट. बरोबर अगदी थोडक्यात. हे जे आमचे शेतकरी वर्ग म्हणतायत की सरकारने आपल्याला शेतकरी वर्गाला काही डुबवलंय, पण शेतकरी वर्गाला एकच सांगणं आहे माझं, आपल्याकडे जर 50 बिघे जमीन राहते ना आपण 50 च्या 50 कांदे लावतो तर आपल्याला शेतकरी जबाबदार सरकार
अगदी थोडक्यात केंद्रामध्ये केंद्रामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार आहे, कुठल्याही कुबड्या नसलेलं सरकार आहे. स्वामीनाथन आयोगाने जे दीडपट हमी भावा स्वामीनाथन आयोगाने दीडपट हमी भावाचे जो आयोग नेमला होता व ती त्यांनी शिफारस केली होती. बहुमत असताना हे GST लागू करू शकता, नोटबंदी करू शकता, तर दीडपट हमी भावाचा स्वामीनाथन आयोग का लागू करू शकत हमी भाव का लागू करू शकत मी येतो सगळ्यांच्याकडे येतो प्लीज प्लीज. धुळे लोकसभेची निवडणूक काँग्रेसच्या वतीने कुणाल पाटील लढवत आहेत. त्यांचे वडील आणि त्यांनी सहकार तत्वावर अनेक या ठिकाणी संस्था उभारल्या होत्या. त्या संस्था आता बंद अवस्थेत पडलेल्या आहे, त्याचं उत्तर हे आत देत नाही आहे. आणि आता कुठल्या आधारावर हे लोकसभेची निवडणूक लढवत आहे याचं यांनी आता उत्तर दिलं पाहिजे. यांच्याजवळ कुठलाही अजेंडा नाही आहे, कुठलाही विकासात हे ध्येयधोरण नसताना हे फक्त विरोधाला विरोध करताय. त्यांच्या प्रवक्त्याला माझं विचारणं आहे की त्यांनी धुळे जिल्ह्याच्या साठी विकास कामं आतापर्यंत काय काय केले ते सांगा. अगदी थोडक्यात प्रश्न असा आहे साहेब, लोकप्रतिनिधींना ते मोदी असोत का राहुल असो यांना दायित्व आणि कर्तृत्वाची जबाबदारी यांना फक्त त्यांच्या हक्क माहिती आहेत, लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या आहेत. याच्यासाठी आपण संसदेवर यांना पाठवतो, हे काही उपकार करत नाही त्या जनतेवर. या जनतेने यांना पद दिली, प्रतिष्ठा दिलेली आहे आणि त्याच्यातनं हे एकांगीपणे बोलतात, भाजपची भूमिका मांडतात, काँग्रेसची मांडत. या देशातला शेतकरी असू देत, तो विद्यार्थी असू देत, हे यांचं कर्तव्य, यांचं दायित्व याची यांना जाणीव करून द्या. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. मला आता मी पुन्हा येईल आपल्या सगळ्यांच्याकडे, पुन्हा मी आपल्या सगळ्यांच्याकडे येईल. आता आपण नेत्यांच्याकडे जाऊयात आणि त्याची उत्तरं घेऊयात. आता माझी एक विनंती आहे, हा कार्यक्रम थेट लाईव्ह सुरू आहे. आता नेत्यांनी आपलं शांतपणे ऐकलं, कृपया घोषणाबाजी न करता आपण आता सगळ्यांचं ऐकूयात. आपल्याकडे येतो मी. अरविंदजी प्लीज आपापल्या नेत्यांना प्लीज आपण बोलू द्या. अनेक आक्षेप आपल्याला आपल्या नेत्याला उमेदवाराला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले, त्याची उत्तरं आपण कृपया थोडक्यात. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार सर्वांनाच आहे आणि ब्रेकच्या काळामध्ये सगळ्यांनीच घोषणा दिल्या. 23 मेला पुन्हा चौकीदार ठरणार आहे, काही काळजी करू नका. 23 मेला या देशाचा चौकीदार तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा शपथ घेणार आहे आणि त्याच्यामुळे फार काळजी करू नका. सर्व पातळ्यांवर या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, सर्व पातळीवर त्यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे. राज्य सरकारनं यशस्वी कामगिरी केलेली आहे आणि त्याच्यामुळे लोकशाही म्हटल्यानंतर आपल्याला मतमतांतर मांडण्याचा अधिकार आहे. पण या देशातल्या तमाम जनतेनं ठरवून घेतलेलं आहे. या देशातल्या तमाम जनतेचं मत साहेब, आम्ही स्वतः प्रचारामध्ये सक्रिय आहोत, आम्ही गावागावामध्ये जातो आहोत. जनता जनार्दन खुश आहे, विकास कामांवर खुश आहे. विकासाचा मागील 5 वर्षामध्ये दिलेला अजेंडा भारतीय जनता पार्टी NDA सरकारनं पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये आनंद आहे. मी या ठिकाणी अतिशय प्लीज आपण सगळ्यांनी सांग प्लीज आता ऐका, कारण आपले उमेदवार बोलणार आहेत लोकशाहीमध्ये. आपण दुसऱ्याचा आवाज दाखवू नका. साध्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये मी इथे जाणार आहे. ते उत्तर देतात, प्रश्न मी सगळ्यांचे घेतलेत. माझ्या दलित बांधवांना माझी विनंती आहे की गेले कित्येक वर्ष आपण बोललो आपण बोलत असताना त्यांनी आपल्याला मध्ये दाबलं. प्लीज सरकारनं वाचा फोडली होती का? हिंदू मिलच्या जागेच्या संदर्भामध्ये एका तरी सरकारनं आतापर्यंत वाचा फोडली होती का, हा प्रश्न आहे. आणि लंडनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सदन हे स्मारक इतकं सुंदररित्या त्या ठिकाणी झालं, ज्यांनी इतके वर्ष शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने मतदान मागितलं त्यांनी काय केलं. आणि म्हणून माझा हा प्रश्न आहे की आपण केवळ विरोधासाठी विरोध न करता सर्व पातळीवर भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून कामं सुरू आहे. या ठिकाणी हिंदू मिलच्या स्मारकाची जागा घेतली गेली नाही, पाठीमागून मी सगळ्यांचे प्रश्न नारळ फोडला गेला साहेब. आपल्याला पाठीमागून विचारतात हिंदू मिलचं स्मारक कधी उभारणार, शिवस्मारकाचं काय झालं, मराठा आरक्षणाचं काय झालं, धनगर आरक्षणाचं काय झालं, मिलच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात देखील झालेली आहे. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की त्या कामाला सुरुवात झालेली आहे, लवकरच पूर्ण होणार आहे. आपलं सगळ्यांचं स्वप्न साकार होणार आहे. आपण विकासाच्या संदर्भात बोलूया. सगळ्यात महत्वाचं आहे की या ठिकाणी विकास तुमच्याशी बोलला सर्व स्तरावरचा साहेब.
काही फक्त काही दिवस झाले महानगरपालिका ताब्यात येऊन अक्कलपाडा धरणातून नॅचरल ग्रॅव्हिटीने पाण्याचा या शहराला पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न होता. 150 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली, त्याच्या निविदा देखील निघाल्या. 140 कोटी रुपयाच्या भुयारी गटारीच्या निविदा निघाल्या, कामाला सुरुवात देखील झाली. म्हणजे बोले तैसा चाले त्या पद्धतीनं राज्यातलं सरकार असून दे नाही तर देशातलं सरकार असून दे, सर्व पातळीवर सरकारनं अत्यंत यशस्वीरित्या कामगिरी केली. एक गोष्ट आणखी सांगा, तुमच्या उमेदवाराला का निवडून द्यायचं, त्याची वैशिष्ट्य काय ते आपण जनतेला सांगा प्लीज. आपण ऐकूयात, काँग्रेसला ऐकूयात. कुणाल पाटील यांना जी काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊ केलेली आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळीस कुणाल पाटील या धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये जेव्हा निवडून आले त्यावेळेस देशामध्ये नरेंद्र मोदींची जी लाट होती त्या लाटीच्या बाहेर जाऊन या तालुका मतदारसंघाने त्यांना 50,000 मतधिक्के दिला. स्वकर्तृत्वाने ग्रामीण भागामध्ये सहकाराच्या माध्यमातून असेल, शैक्षणिक माध्यमातून असेल, विकासाचं काम करणारा नेतृत्व म्हणजे कुणाल बाबा पाटील आहेत. आणि त्यांचे वडील आदरणीय रोहिदास दाजी, आदरणीय रोहिदास दाजींच्या संदर्भात आमच्या मित्रांनी आरोप केला की रोहिदास पाटलांच्या या ठिकाणी भ्रष्टाचाराचा विषय काढला. सुनील भाऊ, तुमचे जे उमेदवार आहेत त्यांचे वडील कैलासवासी रामराव दादांच्या बाबतीत आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे. वाईट बोलण्याची आमची संस्कृती नाही. आणि रामराव दादा हे आमचे होते, ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. आणि म्हणून हे सगळे प्रश्न जर उदित तुम्ही सुभाष भामरे 60 वर्षामध्ये तुम्ही काँग्रेस किती दिवस खाल्ली याचा प्रश्न तुम्ही बाबा भामरे विचारा. आपली काय वैशिष्ट्य आपल्याला निवडून द्यायचं आपण सविस्तर. आणि तो मतपेटीतून दिसणार, कुणाल पाटील खासदार होणार. डॉक्टर संजय अप्रांती थोडक्यात, कृपया डॉक्टर अप्रांतींना बोलू देत प्लीज. आज खरं तर डॉक्टर संजय अप्रांती, आज खरं तर डॉक्टर भामरे इथे असणं अत्यंत गरजेचं होतं. धुळ्याचं नाव डॉक्टर संजय अप्रांती महाराष्ट्र प्लीज आपण बोला. आज खरं तर डॉक्टर भामरे इथे उपस्थित असणं गरजेचं होतं प्लीज, कारण सगळ्यात मोठा डिफेन्सचा भ्रष्टाचार जो झालेला आहे राफेलचा, त्या संदर्भामध्ये डॉक्टर भामरे इथे असते तर मी त्यांना डायरेक्ट विचारलं असतं. त्यांनी लोकसभेमध्ये खोटी माहिती दिली होती, कारण त्याच्यानंतर मोदींनी स्वतः इंटरफिअर करून हा राफेलचा प्रकल्प जो आहे तो त्याचं घोटाळ्यात रूपांतर झालं. 30,000 कोटी अनिल अंबानीच्या घशात घालण्यासाठी हे झाले. 30,000 कोटी आणि याला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेचा पैसा आहे तो त्यांनी अनिल अंबानीच्या घशात घालण्याचा घाट घातला होता. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे रोजगाराचा. या रोजगारामध्ये त्यांनी म्हटलं होतं की 2,000 कोटी रोजगार देऊ. अहो ISA कडे उपलब्ध एकही आकडे नव्हते. ISO ने आता ते वेळ थोडा आहे माझ्याकडे, मी बापू हटकरांच्याकडे जातो. आपण महत्वाचे मुद्दे मांडले, आपलं अभिनंदन हटकरजी. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची वैशिष्ट्य काय, का निवडून द्यायचं? हा प्रदेश मी आधीच सांगितलं वंचित आहे. 70 वर्षामध्ये इथे रोजगार निर्माण झालेला नाही, त्यामुळे शहर बकाल झालेलं आहे. या ठिकाणावरून प्रचंड लोकसंख्या स्थलांतरित होते. खान्देशमधले 3 विधानसभा मतदारसंघ नाहीसे झालेत, शहादा, दोंडाईचा, यावल आणि पारोळा. तिकडं वापीला खान्देशी माणूस निवडून आला, आमदार खान्देशी. म्हणजे हे स्थलांतर झालेलं आहे रोजगार नसल्यामुळे. बेकारी भरपूर आहे. या सरकारचं काम आमच्या खान्देशी आयराणी भाषेत सांगतो तुम्हाला, या सरकारचं काम असं आहे, मना मामान्या 100 गाई आणि सकाळी उठी काही ना माहीत. अनेक प्रश्न कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले, यापैकी अनेक प्रश्नांची उत्तरं देणं नेत्यांनी नेहमीप्रमाणे टाळलं. पण या महत्वाच्या मुद्द्यांवरती धुळे लोकसभा मतदारसंघातली जनता मतदान करणार आहे. जनतेने भरघोस मतदान करावं या निवडणुकीमध्ये आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करावा असं आवाहन आम्ही आपल्याला करतो. या मुद्द्यांवरती धुळे लोकसभा गाजणार हे मात्र निश्चित. या कार्यक्रमामध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.